महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत ने सीट बंटवारे पर बोलते हुए कहा कि महायुति में सीटों का बंटवारा सम्मानजनक होगा। हालांकि उन्होंने इस बात का कोई उत्तर नहीं दिया कि किस दल को कितनी सीट मिलेगी। सामंत ने दावा किया कि महाविकास आघाड़ी की हार अटल है, दो महीने बाद जब वे नागपुर आएंगे तब भी महायुति की सरकार होगी। मला असं वाटतं की दोन तीन दिवसापूर्वी इथूनच मी सांगितलं की सन्मानजनकच तिकीट वाटप असेल आणि परवा जे तुम्हाला सांगितले ते पुन्हा एकदा सांगतो की आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही, याची मला काही माहिती नाही। तिसरी आघाडी असू दे, चौथी आघाडी असू दे, पाचवी आघाडी असू दे, परंतु महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे आणि महायुतीचं सरकार दोन महिन्यानंतर मी ज्यावेळी पुन्हा एकदा नागपूरला येईन, माझी जेव्हा तुम्ही मुलाखत घ्याल त्यावेळी महायुतीचंच सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं असेल। त्याच्यामुळे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये स्वतःचा पक्ष निवडण्याची स्वतंत्र आहे, तिसरी आघाडी करण्याची स्वतंत्र आहे। शेवटी त्यांचे प्रश्न आहेत, त्यांनी काय करावं काय न करावं हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे।